आपले शहर आपला आवाज सिटी चॅनल बातमीपत्रात आपले स्वागत. सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर. धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत होत आहे मक्याची मोठ्या प्रमाणात आवक. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या 5व्या स्मृती दिनानिमित्त करण्यात आले अभिवादन. संजय लीला भन्सालींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची छावा संघटनेकडून मागणी. चिंचखेडी येथील माजी सरपंचांविरुद्ध खोट्या तक्रारीविषयी देण्यात आले जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांना मातृशोक. धुळे येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मोठ्या प्रमाणावर मक्याची आवक होत असून मक्याला यंदा चांगला भाव मिळत असल्याची माहिती यावेळी शेतकऱ्यांनी दिली. याविषयी सविस्तर माहिती देताना वरखेडी कुंडाणे येथील शेतकरी श्री तुकाराम नथ्थू पाटील यांनी सांगितले की आधारभूत केंद्र नावाला सुरू असून मार्केटला चांगला भाव मिळत आहे. आम्ही 180 पोते मका पिकवला असून चांगल्या भावाची अपेक्षा आहे. तसेच मका व्यापारी योगेंद्र बापना यांनी सांगितले की 850 पासून 1200 पर्यंत भाव मिळत असून शेतकऱ्यांचा माल ओला येत असे तो माल शासन घेऊ शकत नाही. मार्केटला आतापर्यंत 2000 क्विंटल मक्याची आवक झाली आहे. राहणारे वरखेड कुंदाने कुंदाने शिवारात माझी शेती आहे. 180 पोते मका पिकवला. भाव आता व्यवस्थित भेटला. 1080 रुपये गेला. केंद्र कुठं चालू नाहीये. फक्त पेपरात येतं चालू झाला असं, बाकी चालू नाही आहे. मोजमाप बंद आहे, बिलकुल बंद आहे. मुहूर्त करून काटा पुजून तिथं ढेर पडलेले शेतकऱ्यांचे, पण मोजमाप चालू झालेलं नाही. आम्ही पाहून आलो, माझा एक ढेर पडला आहे तिथं अजून. त्यांची शेती पण आहे. हा शेतीच आहे ना, माझ्या शेतात ना. इथे 800-850 ओला माल विकला गेला आणि जो मॉइश्चरचे माल येतात ते 950 रुपये जातात. ड्राय माल 1000 ते 1090-1100 पर्यंत विकले जातात. 2000 क्विंटलची आवक येते साधारण दररोज. हिंदू हृदय सम्राट शिवसेनेचे सरसेनापती माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या 5व्या स्मृती दिनानिमित्त धुळे जिल्हा शिवसेनेच्या वतीने बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली वाहण्यात आली. धुळे जिल्हा शिवसेना कार्यालयासमोर हिंदू हृदय सम्राट सरसेनापती माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी बाळासाहेबांच्या स्मृतींना उजाळा दिला. यावेळी धुळे महानगराचे प्रथम महापौर भगवान करंकाळ, रामदास कानकाटे, रवींद्र माळी, किशोर माळी, केशव माळी, गुलाब माळी आदींसह शिवसैनिक उपस्थित होते. यावेळी बाळासाहेब ठाकरे अमर रहे च्या घोषणा देण्यात आल्या. तसेच शहरातील ज्येष्ठ शिवसैनिकांनी महानगरपालिकेसमोरील जागेत हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ शिवसैनिक बापूदादा शार्दूल, नरेंद्र परदेशी, धीरज पाटील, प्राध्यापक धनराज रवंदळे, बाळू पाटील, भरत मोरे, अशोक गवळी, गोविंददादा साकला, विष्णू जावडेकर, विनोद जगताप, राजू गुळवे आदी उपस्थित होते. Thank you.
राणी पद्मावती चित्रपटावर कायमस्वरूपी बंदी घालून दिग्दर्शक संजय लीला बन्सली यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी छावा संघटनेकडून करण्यात आली. यावेळी संजय लीला बन्सली यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. याविषयी सविस्तर माहिती देताना छावा संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा प्रमुख श्री नानासाहेब कदम यांनी सांगितले की महाराणी पद्मावतींचे चुकीच्या पद्धतीने चित्रीकरण करून इतिहासाची छेडछाड करण्यात आली आहे. म्हणून अशा चित्रपटांना कायमस्वरूपी बंदी घालून निर्माता व दिग्दर्शकांवर देशात अस्थिरता निर्माण करण्यास कारणीभूत ठरवून त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी करीत महाराणा प्रताप चौकात दिग्दर्शक संजय लीला भन्साली यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. यावेळी अर्जुन पाटील, प्रदीप जाधव, कोमल आभाळे, दिनेश काळे, मनोज राजपूत, नितीन पाटील, डॉक्टर अब्दुल काझी, अकबर पिंजारी, यश राणा, ॲडव्होकेट जावळे नाना, प्रदीप काळे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. महाराणी पद्मावती चित्रपटावर कायमस्वरूपी बंदी घालावी, तसेच या दिग्दर्शक संजय लीला भन्साळीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा या अनुषंगाने छावा संघटनेने मान्य जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलेले आहे. त्याचा आज उद्रेक म्हणून आज त्याचा निषेध करण्यासाठी संजय लीला भन्साळींचं प्रतिमाचं आज दहन या ठिकाणी वीर महाराणा प्रताप चौकात छावा संघटनेच्या वतीने करण्यात आलेलं आहे. प्रत्येक दिग्दर्शक आपली प्रसिद्धी मिळवण्यासाठी आक्षेपार्थ दृश्य टाकत असतो, इतिहासाची छेडछाड करत असतो, त्याच्यामुळे देशाची एकता अखंडता यांचा प्रश्न निर्माण होतो. परंतु या दिग्दर्शकांवर फक्त आर्थिक कमाईचं साधन म्हणून ते फक्त इतिहासाची छेडछाड करत असतात, देशाच्या अस्मितेला अखंडतेला ठेच पोहोचते. म्हणून या दिग्दर्शकावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा व देवी महाराणी पद्मावती यांच्या चित्रपटावर कायमस्वरूपी बंदी घालावी. ज्या महाराणी पद्मावती यांच्या सन्मानार्थ सती जोहर हा पुरस्काराने सन्मान करण्यात येतो, त्या महाराणी पद्मावती यांच्या गलिच्छ असं चित्रण करून त्यांचा इतिहास विद्रूप करण्याचा प्रयत्न या नालायक बन्सालीने केलेला आहे, त्याचा निषेध म्हणून आम्ही आज त्याचं प्रतिमा दहन करून निषेध केलेला आहे.